सुवर्ण या अधिकार शुरू करता है। अन्य संप्रदाय ज्यांच्या सेवनाने मुक्ती होते असे सांगतात, त्यांची सेवा कित्येक जीव मोक्षा करता करतात, परंतु त्या योगे मोक्ष होत नाही। त्यांचे वर्णन पूर्वी अन्य मताधिकारामध्ये केले आहे। अन्य संप्रदायातील देवांची सेवा कित्येक जीव परलोकामध्ये सुख मिळावे वा दुःख नसावे या उद्देशाने ही करतात, परंतु ही पारलौकिक सिद्धी पुण्य संपादनामुळे आणि पापाच्या निवारण केल्यामुळे होते। स्वतंत्र पापाची साधना करावी आणि म्हणावे की ईश्वर आमचे भले करी, हा तर अन्याय। आतापर्यंत अन्य मतवादींचं जे काही वर्णन केलेलं आहे ते देखील देवाची भक्ती तीन हेतून करतात। एक तर परलोकामध्ये सुख मिळावं म्हण, दुसरं मोक्ष मिळावं म्हण, आणि तिसरं इहलोकात सुख मिळावं म्हण। जरी ते इतर देवदेवतांची आराधना करत असले तरीही ह्या तीन गोष्टी त्याच्यामुळे त्यांच्या जीवनात कधी प्राप्त होत नाही। मोक्ष तर मिळतच नाही, वितरागाची आराधना नसल्यामुळे मोक्ष मिळत नाही। पारलौकिक सुखही वस्तुत मिळत नाही, परभव जो चांगला मिळायला पाहिजे तो पापभावानं कधी मिळत नाही, तो देखील पुण्यभावाने मिळतो। तर तो पुण्यभाव करत नाही आणि म्हणून परलोकही चांगला मिळत नाही। इहलोकात पापभाव प्रवृत्ती असल्यामुळे इहलोकातही तो सुखी होत नाही, सदा त्याच्या मनात आपुलता राहील, सदा त्याच्या मनात क्रोधाचा उद्वेग राहणार। कारण की ईश्वर एकास पापाचे फळ देतो व दुसऱ्यांना देत नाही असे संभवत नाही। वस्तुत हा जीव जसे स्वतःचे परिणाम करील तसेच त्याला फळ मिळेल। कुणाचे बरे वाईट करणारा ईश्वर कोणीही नाही। या देवाधिकांची भावभक्ती व पूजा वगैरे करताना त्यांचे नाव घेईल आणि इतर जीवांची हिंसा करील अथवा भोजनादी वा नृत्यादी करून आपल्या इंद्रियांचे विषय पोषण करील, तर ह्या अशा पाप परिणामांचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्या जीवनात जो पापभाव येणार आहे तो कोणत्या रूपाचा येणार आहे म्हणतात। इकडे तर देवाची भक्ती करतोय आणि इकडे हिंसारूप परिणाम आहे, बळी देणं अमुक देणं इतर लोकांच्यामध्ये काही गोष्टी असणार आहे, अथवा भोजनादी नृत्यादी करून आपल्या पंचेंद्रियाच्या विषयाची स्पष्टी तयार आहे। आपणही जेव्हा अनंताची भक्ती करतो आराधना करतो तेव्हाही जर पंचेंद्रियाच्या विषयाच्या पुष्टीस करत असू तर म्हणतात वस्तुत ती वितरागाची आराधना होऊ शकत नाही। आम्हाला वितरागतेची आराधना आमच्या जीवनात पंचेंद्रियाच्या विषयापासून विरक्ती यावी यासाठी करायची असते। जर त्याचीच पुष्टी होत असेल तर म्हणतात ती आराधना वस्तुत पुण्यभावही होत नाही। हिंसा विषय सेवन व कशा या ठिकाणी सर्वत्र लोक पाप म्हणतात आणि पापांचे फळ देखील वाईटच आहे असे सर्वच म्हणतात। आणि या देवांच्या भावभक्तीमध्ये हिंसा आणि विषय कशा या ठिकाणचेच विशेष तोम असते, म्हणून परलोकामध्येही कल्याण। लौकिक सुखाच्या आशेने भक्ती त्याज्य आहे, त्याचप्रमाणे कित्येक जीव
इहलोक संबंधी शत्रुनाशादी किंवा रोग परिहारादी अथवा धनप्राप्ति आदि तसेच पुत्रादिकांची प्राप्ती इत्यादि दुःख हे नाहीसे करणाऱ्या व सुखदायी अनेक प्रयोजनांनी या कुदेवांची सेवा करतात, हनुमानादी पुजतात, देवींना पुजतात, गणगौर सांजी बनवून पुजतात, चौथ शीतला माता दिहाडी इत्यादींना पुजतात। भूत प्रेत व्यंतर पितराधिकांना पुजतात, सूर्य चंद्रमा शनि आदि ज्योतिषकांना ग्रहांना पुजतात। या लौकिक सुखासाठी देखील आपल्या जीवनामध्ये मिथ्या मान्यता कशा ते सांगत आहे। सगळं हे आपल्यावर लावायचं आहे की आम्हीही आमच्या जीवनात ह्या सगळ्या गोष्टी जैन म्हणवत असूनही कशा करतो आहे। हनुमानाला पूजत नसू तरी देवीला पूजतो आहे, देवदेवतांना पूजतो आहे आणि अर्हंतांनाही जे पूजतो आहे ते ग्रहाच्या शांतीसाठी पूजतो। थोडा विचार हात करावाच लागेल। अर्हंतांना ग्रह आहे का नाही, जेव्हा ग्रहांच्या मूर्ती आपण बनवत आहोत तेव्हा हा विचार आपल्याला थोडा करावा लागणार आहे की अर्हंतांना ग्रह असतील का नसतील। या ठिकाणी तीर्थंकर चार कर्माचा अभाव जिथं झालाय तिथं त्यांच्या घात करणारं कर्म शिल्लक राहिलेलं असत नाही आणि म्हणून वस्तुतः ग्रह वगैरे हा प्रकार तिथं नाहीच। पण हे तीर्थंकर अमूक ग्रहाची शांती करतात असं सांगून लोकांना जे काही मिथ्या मार्गाकडं लावल्या जातं त्यात महान पाप आहे। लावणारा स्वतः पापी आहे आणि दुसऱ्याला लावतो आहे जैन धर्माच्या प्रतिकूल अशा प्रकारच्या प्रयोजनानं वागतोय, त्यामुळे डबल पाप त्याला लागल्याशिवाय। हा विवेक आम्ही ज्यांनी केलं त्याच्या निषेधासाठी नाही, आम्ही काय करावं याच्या निषेधासाठी। जो ह्या गोष्टी करत असेल त्याचं पाप तो भरणार आहे, त्याच्यासाठी आम्हाला त्याचं प्रयोजन आहे। पण आम्हीही त्या मान्यतेनं जर आमच्या अर्हंताकडे जात असू, भगवंताकडे जात असू, तर तेही महान मिथ्या पाप आहे। तेही ह्या सावध्या अध्यायात असणाऱ्या मिथ्या दृष्टीत बसणारं आम्ही होणार आहोत हा भाग लक्षात आहे। गणगौर सांजी बनवून पुजतात, शीतला मातेलाही जातात, दिराडी करतात। दिराडी म्हणजे आपण ज्याला दिराडी म्हणतो त्यांच्या याच्यात दिहाडी हा शब्द आहे। वस्तुत जेव्हा आपण हेतू काय देतो, देवी देवतांच्या आराधनेमध्ये हेतू देतो की आम्ही सम्यक दृष्टी समजून तिचा फक्त सत्कार करतो हा हेतू देतो आणि जेव्हा पूजा करतो दिराडी काय करता पूजा करता त्यांनी, तर जेव्हा आम्ही रोजही आस्था तर असं सुरू आहे की रोजही देवीचं अष्टक झाल्याशिवाय पुष्कळ लोक राहत नाही, तर ही पूजा जेव्हा आमच्या जीवनात आली तेव्हा तो फक्त तिचा सत्कार नाही, पूज्य बुद्धी तिथं आल्याशिवाय ह्या क्रिया घडत नाही आणि हे महान मिथ्यात्व असणार आहे। भूत प्रेत यंतर यांचीही पूजा करतो किंवा ते काढण्यासाठी ज्या ज्या प्रक्रिया आम्ही करतो तर त्याचा विचार आम्ही कधी करीत नाही। त्यांना दूर करणं आमच्या हातात आहे की हेही एक प्रकारचे जीव असतात, कोणी मिथ्या दृष्टी असते कोणी सम्यक दृष्टी असते, परंतु तेही देवगतीतील जे देव आहेत। वस्तुतः त्यांचं जे रूप आहे ते कधीही कुरूप असत नाही, देवगतीतले कोणतेही देव असले तरी कुरूप त्यांचं असत नाही। पण अशा कुरूपाप्रमाणे मानणं हा एक पहिला मिथ्या भाव आहे।
दुसरा मिथ्या भाव आहे की भूत प्रेत व्यंतर हे लागतं जे आपल्याला असं वाटत असतं, त्यामध्ये आपल्या मनाचा कमकुवतपणा अधिक असतो. तेव्हा आम्ही मानसिक संतुलन घालवलेलं असतं त्यावेळीच आपोआप आमच्या मनानेच आम्ही ह्या गोष्टी ठरवलेल्या असतात. आणि दुसरे भाग, समजा एखाद्या वेळी खऱ्या रीतीनं काही घडलंही असेल तर त्या पाठीमागे हा विचार आहे की ज्याचं आपण काही मागे वाईट केलं असेल त्याची परतफेड कधी ना कधी करणं भाग आहे. कुणाचं कर्ज काढलं असेल तर कर्ज फेडावंच लागणार आहे, ते फेडल्याशिवाय राहता जसं व्यवहारातही येत नाही तसं आचार्यांनी कुंदकुंद आचार्यांनी एक श्लोक ठेवला आहे की ऋणमोय नुव म्हणणं जो व सतम परी सहम तिव ऋणमुक्त होतो आहे हे समज. जेव्हा कोणी असं काही करत आहे तर कधी ना कधी त्याचं ऋण मला फेडायचं आहे आणि लवकर ऋण फेडणं ही चांगली गोष्ट आहे असं समजून त्याबाबतचा द्वेष जीवनात न येणं हा महत्त्वाचा भाग असतो. म्हणून त्यांची ही आराधना करून ते दूर होत नाही, तेही दूर होतात. त्यांनाही जर ते कुदैव असतील तर नमकार मंत्रही चालत नाही त्यांना. महाराजांची भाचीला अशाच प्रकारचं झालेलं होतं. इथं घडलेली घटना आहे, आई सांगत होती आम्ही नाही पाहिलं, परंतु त्यांची भाची होती महाराजांची. तर महाराज हे ऋषीमंडळाचं म्हणत असतील किंवा अहंकार म्हणत म्हणू नको म्हणून लाही होत होती त्या व्यक्तीच्या अंगाची. तर हा प्रकार सहज त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांची प्रक्रिया घडत असते. आम्ही आमच्या नमकार मंत्राचं एवढं सामर्थ्य आहे, दुसऱ्या मंत्रतंत्राकडे जायची वस्तुत आम्हाला गरज नाही. रोज म्हणतो आम्ही की हा नमकार मंत्र तिन्ही जगामध्ये अत्यंत श्रेष्ठ असा महामंत्र आहे आणि या महामंत्राच्या उच्चारणात आम्हाला स्वतःला शांती मिळते. त्याचं जे काय व्हायचं असेल ते त्याच्या योग्यतेनं त्याचं होत राहते. हा महत्त्वाचा भाग सोडून आम्ही त्याला दूर करण्याच्या पाठीमागे लागतो, दुसऱ्या मांत्रिकांकडे जातो, तांत्रिकांकडे जातो. वस्तुत कुणालाही भूतबाधा 99% होत नसते, एखादा टक्काच एखाद्या वेळी सत्य असू शकते. सूर्य चंद्रमा शनी आदी ज्योतिषकांना ग्रहांना पुजतात. जेव्हा ग्रह सांगितले ग्रहाची पूजा करतो आपण, नवग्रहाची पूजा करतो म्हणजे काय करतो, वास्तुपूजा करतो म्हणजे काय करतो. कुणाची असते वास्तुपूजा? वास्तुपूजा कुणाची करता केली तर असेल ना, ग्रहाचीच पूजा असते. वास्तुपूजेतही ग्रहाची पूजा असते, त्यातही आपण किती चुकीचा भाग घेतला आहे हे लक्षात घेत नाही. ते ग्रह ही हे आपलं अन्न खात नाही पण त्यांना ते सगळं अन्न चढवलं जाते. पुरणपोळी केलीच पाहिजे, भजी केलीच पाहिजे, ते अमुक नाव त्यांचं काम, नाव त्यांचं काम आपलंच असत, आपल्याला खायचं असतं. आपल्याला आपण तुम्ही खायचं तर किती खाणं, त्यांचं नाव सांगितल्याशिवाय बनवता येत नाही. असं नाही, ते खातात, ते यांनी संतुष्ट होतात ही मान्यता चुकीची. या मान्यतेचं आपल्याला निराकरण करायचं आहे की ही मान्यता चुकीची आहे, तो त्यांचा आहारच नाही. वास्तुपूजा हे शब्द चुकीच आहे. आधी वास्तुपूजा म्हणण्यात काही फारसं मोठं मिथ्यात्व आहे असं नाही, परंतु वास्तुपूजा करण्यात तर मिथ्यात्व आहे का नाही. वस्तुत त्यांनी कधीही हे होत नसते. प्रश्न हा उभा राहत असतो की हे परिपाटी आली कुठून. आम्ही थोडंच करतो आहे, पहिल्यापासून सुरू आहे ह्या गोष्टी, तर ह्या आल्या कुठून. तर हा एक भाग असतो की जे घर काही आपण घेतलेलं असतं त्यात कुणाचा निवास असेल, ह्या लोकांचाही कधी कधी निवास राहतो. आणि
त्यांच्या घरात आपण गेलो, कोणाच्या घरात आपण जर घुसलो तर त्याला राग द्वेष होण्याची शक्यता असते. आणि म्हणून त्याला दाखवायचं असते, सांगायचं असते की बाबा आता हे घर तुझ्या मालकीचं राहिलं नाही, हे घर आता माझ्या मालकीचं झालं आहे, तू आता इथून जाऊ शकतो. बस एवढाच हेतू होता त्याच्या पाठीमागे त्याही लोकांचा. आता प्रश्न पुढचा उभा राहील की आपल्या म्हटल्यानं जाणार आहेत काय की राहणार आहेत का, तो भाग वेगळा. आपण आपल्या कल्पनेत हे रंगवलेलं होतं, परंतु त्याचा आता भाऊ आम्ही एवढा मोठा केलेला आहे की त्या पूजा केली नाही तर आमचं अरिष्ट होते, त्या घरात आम्हाला सुख लाभत नाही. एक तत्व जैनांचं जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या मिथ्या मान्यता आपल्या जीवनात आल्या असल्या राहत नाही. की एक वस्तू दुसऱ्या वस्तूत काही करत नाही हा काट्य सिद्धांत विसरतो, आणि त्याचवेळी ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आमच्या मनात येतात. आणि म्हणून कोणतीही पूजा केल्यानं ते निघून जातील असंही नाही, किंवा ते त्रास देणार असतील तर तो त्रास थांबेल असंही नाही, परंतु आम्ही त्या कल्पनेत रंगलो हेही महान मिथ्यात्व आहे. हा हिंसा होते म्हणून पूजा, हिंसा होते ना घर बांधताना पुष्कळ पाणी आणि गाळलं हा ना, तर ते मंगल म्हणून जायचं. पाप पाप तर झालंच असते घर बांधताना, ते एक गोष्ट असते. कोणतंही कार्य नवीन जेव्हा करतो, आपल्याकडे ही पद्धत आहे, नवीन जेव्हा करतो तेव्हा ते नवीन आधी अत्यंत पूज्य अशा व्यक्तीला अर्घ्य देऊन पूजा करूनच केल्या जाण्याची पद्धत आपल्याकडे होती. त्यात फारस काही असं चुकीचं होतं असं नाही, तर तो एक मंगल भाव होता. त्या भावापाठीमागे आम्ही ज्या कल्पना केल्या त्या मात्र चुकीच्या आल्या आहेत, हा महत्वाचा भाग समजायचा आहे याच्यातून. पैगंबर विकास पुसतात, जैनही पुसतात पैगंबराला, ते सवारी जाते तेव्हा पुसतात. पुष्कळसे जैन लोक देखी गाय घोडा वगैरे तिऱ्यांच्या अधिकांना पुसतात, अग्नी जलाधिकांना पुसतात, शस्त्राधिकांना पुसतात, अधिक काय सांगावे. रोडी इत्यादिकांची देखील पूजा करतात. रोडी म्हणजे मला तरी असं वाटते ते रोडगा रोडगा असला पाहिजे, ते त्यांच्यात आतलं दिलेलं असते. या दिवशी अमावस्याच्या दिवशी वगैरे पुसतात ना रोडगा करून, रोडगा वाहिन असू शकतो. परंतु अशा कुदैवांची भक्ती मिथ्या दर्शनामुळेच होते. ही पूजा उद्देशपूर्ती कशी करू शकेल? एक तर ज्यांचे सेवन करतो असे कित्येक देव निव्वळ काल्पनिकच आहेत, त्यांची पूजा फलदायी कशी होईल? त्यापैकी काही व्यंतराधिक देव आहेत, परंतु ते कुणाचे बरे वाईट करण्यास समर्थ नाहीत. सगळ्यात मोठा भाग आपल्या मनामध्ये हा असतो, ते आपलं काही बरं वाईट करू शकतात का नाही, आधी हा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला. काय करू शकल का नाही, इथं नाही म्हणून नाही. ते विकल्प करू शकतात, आमचं बरं वाईट नाही करू शकत. माझा शब्द नाही लक्षात, विकल्प त्यांचे भाव आहे. आमच्यात काही ते करू शकतात असं कधीही होऊ शकत नाही. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला बदलवत नाही हे विसरतो आणि ह्या कल्पना करतो. तो आमच्यात काही करू शकत नाही, करण्याचा विकल्प संकल्प त्याच्या जीवनात येऊ शकतो, आणि त्या संकल्प विकल्पाचं फल त्याला मिळेल का आम्हाला मिळेल, तो निमित्तही त्यावेळी होणार आहे. की ज्यावेळी आम्ही आमचं होणहार कसं असतं, आमच्या होणहारातून ती प्रक्रिया घडते,
त्यावेळी त्याच्यावर निमित्तत्वाचा उपचार होतो. त्याच्यामुळे आमचं घडते. त्याची आराधना केल्यामुळे ते दूर होते. ह्या सगळ्या मान्यता नियमाने गृहीत मिथ्यात्वा देणाऱ्या आहे. जर ते समर्थ असते तर तेच करते करते ठरले असते. परंतु त्यांच्या करण्याने काही होत असल्याचे दिसत नाही. प्रसन्न झाले तर धनादी देऊ शकत नाही आणि अप्रसन्न व रुष्ट झाले तर वाईटही करू शकत नाही. सगळी मान्यता तिथं बसली आहे. ते काही करू शकतात. त्यांना आपल्यापेक्षा जास्त काय आहे? या देवांना व्यंतराधिक देवांना आपल्यापेक्षा जास्त काय आहे? एक अवधी ज्ञान. तर अवधी ज्ञान असल्यामुळे ते मागचं पुढचं थोडंफार जाणू शकतात. या पलीकडे आमच्यात ते काही करू शकतात असं नाही. परंतु तेवढा त्यांचा आधिक्य पाहून आम्ही त्याच्यावर आरोप केला की ते आमचं चांगलं वाईट करू शकतात. ह्या सगळ्या मिथ्या मान्यता अनादिकालापासून या जीवाच्या जीवनात सहज घुसलेल्या आहेत. प्रश्न. ते दुःख देताना दृष्टोत्पत्तीस येतात आणि त्यांना मानून पूजा केली तर दुःख रोखलेलेही जाते. शिष्य प्रश्न उभा ठेवतो आहे की त्यांची पूजा केली तर दुःख दूर होते, नाही केली तर दुःख वाढते. आपल्याकडे ह्या सगळ्या कल्पना होत्या. देवीची आराधना नाही केली तर काहीतरी चुकीचं घडते अशा प्रकारचं म्हटलं. एका व्यक्तीनं महाराजांजवळ देवी पूजायचा नियम घेतला. न पुजायचा नियम घेतला. नियम घेतल्यानंतर त्यावेळी धनुसावजी चौरे सगळ्यांना आश्रमात घेऊन जात होते. मोठ्या सकाळी 4 वाजता मोक्षमार्ग प्रकाश वाचत होते महाराज. हो, आणि त्यावेळी धनुकाका म्हणजे आम्ही अजूनही विसरलो नाही ती गोष्ट की सगळ्यांच्या घरासमोर गाडी उभी करून जेवढे बसत जसे ते कोणतात इतर लोक तसं घेऊन जात. आता तो नियम घेतला आणि दुसऱ्या दिवशी उतरताना ती व्यक्ती अशी दार उघडून उतरू लागली तर ते गाडी ड्रायव्हरचं लक्ष नाही. ड्रायव्हर गाडी पुढे घेतल्याबरोबर तिचा हात त्यात चेंगरला आणि लागलं असं पुष्कळ असं. तर त्याचं फल काय झालं? नियम घेतला, देवी न पूजायचा नियम घेतल्यामुळे हे घडलं हे तिला सांगितलं. त्यावेळी आता ती म्हणजे नियम तर घेतला आहे, तेव्हा कळत नव्हतं त्याही व्यक्तीला की आपण नियम घेतला आहे. आता तो काही चांगलाच आहे, परंतु महाराजाचा नियम घेतला आहे आता त्यात जेवायचं असेल ते. तर ह्या अशा कल्पना की नियम करून वाईट झालं, पुजलं असतं तर चांगलं झालं असतं, ह्या कल्पनाही जीवनात असतात. उत्तर. या जीवाचा पापाचा उदय असला म्हणजे त्या व्यंतरांना अशी कुतूहल बुद्धी होते. त्यामुळे हे देव चेष्टा करतात आणि हा दुःखी होतो. आपला पापाचा उदय पाहिजे. त्या ज्या व्यक्तीला हे घडणार आहे त्या व्यक्तीचा पापाचा उदय असेल तर ते व्यंतराधिक निमित्त म्हटल्या जातात. त्यांचा स्वभावच मुळात कुतूहल करणं हा स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला अनुसरून ते चेष्टा करतात आणि हा जे त्यांच्यामुळे मी दुःखी आहे असं मानतो. वस्तुत तो दुःखी आहे आपल्या पापभावामुळे, आपल्या पापकर्माच्या उदयामुळे.
म्हणजे या निवास दुबळ्या मनाचा समजून कुतूहलाने चेष्टा करतात आणि याच्या पुण्याचा उदय असेल तर ते काहीच करू शकत नाही. कोणी जीव त्यांची पूजा करीत नाही किंवा त्यांची निंदा करतो किंवा त्यांचा द्वेष करतो त्या जीवास हे देव दुःखही देऊ शकत नाही. उलट असे बोलताना दिसून येतात की अमुक अमुक व्यक्ती आम्हास मानत नाही परंतु त्यावर आमचा काहीही वश चालत नाही. असे तर अनेक आहे, कित्येक लोकांना अशा प्रकारचा छळ केलेला असतो. जेव्हा उपसर्ग येतात त्यावेळी अशा गोष्टी त्या लोकांनी केलेल्या असतो. आता तसं आपण नेहमी पाहतो पार्श्वनाथावर एवढे सारे उपसर्ग कोणी केले कोण होता तो आपल्या प्रकरणाला अनुसरून कोण होता कमठ देव होता. तर त्याने कितीही प्रक्रिया केल्या त्यांनी त्याचं काम जरी केलं असलं तरी पार्श्वनाथावर काहीही सुखदुःखाचा लेशही निर्माण झाला नाही. या जीवाच्या पुण्य पापानेच सुखदुःख होते. उलट यांना मानल्या पुजल्यामुळे एक प्रकारचा रोग लागतो. वाक्य महत्त्वाचं आहे. काय झालं? या जीवाच्या पुण्य पापाने सुखदुःख, आपल्याला जे सुख होतं किंवा दुःख होतं ते आपल्याच निमित्तानं पाहिलं तर कर्मामुळे, उपादानानं पाहिलं तर आपल्याच भावामुळे तो सुखी दुःखी होत असतो. उलट त्यांना मानल्या फुगल्यामुळे एक प्रकारचा रोग होतो. कोणता रोग आहे? मिथ्यात्व रूपी महान कॅन्सर होतो. काही कार्यसिद्धी मात्र होत नाही. याबाबत असे समजावे की जे कल्पित देव आहेत त्यांचा कोठे अतिशय चमत्कार दिसून येतो तो व्यंतराधिकाद्वारा केला असतो. कुठंही चमत्कारही जो घडतो तो चमत्कार म्हणजे काय? आपल्याही देवांच्या ठिकाणी घडणारा चमत्कार आपल्या मूर्ती करू शकतात कणे? आपले देव येतील कणे? काय आपले देव म्हणजे आता ज्याची मूर्ती आहे ते देव येईल कणे? का नाही येत? असे त्यांना नाही म्हटलं ना आपण नाही म्हणायचं का नाही येत? सिद्ध झालेले खाली येत नाही. एकदा सिद्ध झालेला जीव चुकूनही खाली येत नाही आणि म्हणून देवही त्यांच्यात येत नाही. ते जीव नाही आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हा विकल्पही येत नाही की मला याचं चांगलं करायचं आहे वाईट करायचं आहे. म्हणून आम्ही उलट त्या प्रतिमेचंच अतिशय मानत राहिलो. अतिशय प्रतिमेचं नाही, त्या प्रतिमेचा अतिभक्त असणाऱ्या पूजकाचं दाखवलेलं कृत्य आहे. विज्ञानाने सिद्ध केलं चमत्कार नाही म्हणते. आता तू विज्ञानाने सिद्ध केलं चमत्कार नाही म्हणते. विद्याने म्हणते ना. पण आमच्या मान्यतेत आम्ही किती घट्ट केलो, अजून उलट व्हायला लागलं ना. सिद्ध क्षेत्राला अतिशय क्षेत्र बनवू लागलो आम्ही. अतिशय नसतेच ना. खरोखरी शोकांतिका आहे. धर्माच्या नावावर आपण काय करतोय? तिथे छत्र चढवला जाते मुक्तागिरीत. काय आपण मिथ्या मान्यता किती करतो आहोत याचा विचार आपल्या. बर किती व्यापार चाललाय. एकच छत्र 10 जणांना द्यायचं 15 जणांना द्यायचं, त्याच्या
त्याच्यावर पैसे मिळवायचे म्हणजे व्यापारापेक्षा व्यापार आपण धर्मात आणला आहे हे महान नित्यत्वाची पुष्टी करणाऱ्या गोष्टी आहेत हे आमच्या लक्षात येते. त्याचं ते स्लॅगन त्याचा प्रश्न काय ते अतिशय जे सांगितलं तू भक्ताचं काय सिद्ध क्षेत्र तो जो भक्त असतो एखाद्या वेळी तो जर व्यंतर झाला आणि त्याचं त्या जागेवरून जाणं होणं त्याचं त्याही वेळी अवधिज्ञान लागणं ते काही लागतेच अवधिज्ञान असलं म्हणजे असंही नसते ते अवधिज्ञान लागायला पाहिजे त्याचं आठवायला पाहिजे तिथून जायला पाहिजे तेव्हा कुठं एखाद्या वेळी तो निमित्त होतो ह्या क्रिया त्याच्यात थोडीशी शक्ती असते ह्या गोष्टी करण्याची तर तो करू शकतो करते का नाही हा भाग अजून वेगळा आहे प्रश्न तुम्हाला कुठं उभारायला करू शकतो म्हणजे हे व्यवहारातून कथन आहे हे व्यवहारातून कथन आहे करू शकतो याचा अर्थ काय आहे विकल्पच करू शकतो विकल्पच करू शकतो त्या ठिकाणचे त्या पदार्थामध्ये परिवर्तन थोडी करतो थोडं करता येते करताच येत नाही आता सांगितल्या जाते की त्याच्या कुबड्या सुटल्या मुक्तागिरी तिकडची आहे दिल्लीकडची व्यक्ती ती आणि कुबड्या होत्या त्याला हार्टचं ऑपरेशन करायचं होतं तर ते सगळं गेलं हार्टचा प्रॉब्लेम गेला कुबड्या गेला तो चांगला झाला आणि आज तो 50-60 लोक घेऊन दरवर्षी मुक्तागिरीत येते त्याच्या पुण्याचा उदय होता आणि आता मिथ्याचा उदय आला हे खरं आहे हा त्याचं काय होतं त्याच्या मिथ्या कल्पना होत्या पण आपण त्याच्या मिथ्या कल्पनेची पुष्टी करतो आहे हे आपलं महान भाग त्याचा आपल्याशी काही संबंध नाही आपला काय संबंध आहे ते ती कल्पना घेऊन आम्हाला हे सिद्ध करायचं असते की पहा झाला की नाही चमत्कार तर ह्या आम्ही स्वतः मिथ्या कल्पनेनं आम्ही मिथ्या दृष्टी होतो आहोत गृहित मिथ्यात्वाची पुष्टी करतो आहोत हे समजून घ्यायचं आहे आपल्याला या दिनवाणीच्या माध्यमाने कोणी पूर्व पर्यायामध्ये त्या देवांचा सेवक असतो म्हणून नंतर व्यंतर झाला तेथे निमित्तवशात अशी बुद्धी झाल्यामुळे लोकांमध्ये त्यांची सेवा चाकरीची प्रवृत्ती चालू ठेवण्यासाठी काही चमत्कार करून दाखवितो भोळी बिचारी दुनिया काहीसा चमत्कार पाहून त्या कार्याच्या नादी लागते जसे जिनप्रतिमादींचे चमत्कार ऐकण्यात व पाहण्यात येतात ते जिनकृत नसतात तर जैनी व्यंतराधिकृत असतात जैन मनुष्य मरून व्यंतर व्हायला लागला तर काय म्हणजे का होऊन अडचण कुठे काही मर्यादा आहे का जैन झाला म्हणून नरकात जाता येते व्यंतराधिक न होता यायला काय झालं जैन झालं तर नरकात नाही जाता येत का श्रीनिक राजा गेला त्याचप्रमाणे कुदेवांचा काही चमत्कार पाहण्यात वा ऐकण्यात येतो तो त्यांचे अनुचर भक्त व्यंतराधिकाद्वारा केलेला असतो असे जाणावे आणि म्हणून ह्या याचा विरोध करण्याची गरज आज आहे की प्रत्येक ठिकाणी नवग्रहाच्या मूर्ती बनत आहेत मंदिरं बनत आहे आणि आम्ही चांगलं म्हणून तिथं त्यांची पुष्टी करतो आहे की निदान ह्या गोष्टी करू नका अहंतांना अहंत राहू द्या अहंतांना ग्रह चिटकवू नका निदान ह्या ज्या कल्पना केल्या जातात मोठमोठे मंदिरं बांधल्या जात आहेत त्यामुळे अधिक गृहित मिथ्यात्वाची पुष्टी होत आहे जैन धर्म जैन नाही राहिला अजैनात आणि जैनात कोणत्याही प्रकारचं अंतर आम्ही शिल्लक ठेवलं नाही त्यांचे जे तीर्थस्थान आहे अजैनांचे ते या चमत्कारामुळेच वाढले आमचेही जर त्यामुळेच वाढणार असेल तर दोन तत्वज्ञान एक होतील आम्ही व्यवहारानंही जैन म्हणवण्याच्या लायकीचे राहणार नाही. हां.